रामकृष्ण हरी सर्वांना। तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला संसार यो पेलना। गुड मॉर्निंग सगळ्यांना। मी चालले दुकानात आणि इथे मी सोलते कांदे। तर माझं असं म्हणणं आहे की मी माझ्या विठुरायाची रखुमाई, तशाच माझ्यासाठी सर्व गृहिणी या गृहिणी नसून आपल्या विठुरायाच्या रखुमाई आहेत, बरं का? तर आपणही विठुरायाला जसं बघतो रखुमाईसोबत, तसंच आपल्याही संसारामध्ये आपला विठुराया आपल्यासोबत। तर ह्या माझ्या रखुमाई किती काम करतात, मीही त्यात आहे बरं का। एवढंच नाही, घर संसार सांभाळून काही जणी बाहेरसुद्धा जातात, काही जणी स्वतःचा बिझनेससुद्धा करतात माझ्यासारखा। तर मला एवढंच म्हणायचं आहे, आम्ही सर्व रखुमाई बरं का, हे सगळ्यांना जेवढ्या जी आहेत जे आपल्या विठोबासाठी झटतात, त्या घरात राहून किंवा बाहेर जाऊन, त्यांच्यासाठी डेडिकेट आहे बरं का। इथं छानशी मेथीची भाजी साफ केले बघा, चॉपिंग करून ठेवले दुकानासाठी, सुंदर अशी मस्त वाटते ना हिरवीगार। आणि पुढे बघा, पालकची भाजी शिजवून ठेवलेली आहे, छान आहे। तर मग पुढे त्याच्या कोथिंबीरवडी आहे। मला हेच म्हणायचं आहे की आपल्या संसारात, घरात किंवा बाहेर, आपण जे काही करतो ते आपल्या विठुरायासाठीच करतो। तेव्हा खूप कंटाळा येतो, खूप काही कामं संपता संपत नाही, तरीसुद्धा आपण त्या कष्टाला मागे राहत नाही, ते कष्ट सतत करतच राहतो का, कारण त्या कष्टातसुद्धा आपल्याला आनंद भेटत असतो। बघा बरं, इथे मी खूप कंटाळले, काम संपता संपत नाही, तरी म्हणून माझ्या त्यातले ॲक्टिव्हिटी कमी झालेली नाही, माझ्या अंगातले कुठलाही फ्रेशनेस कमी झालेला नाही। तुम्ही बघू शकता मी जेवढ्या जोमाने इथे काम करते कंटाळा आल्यावर सुद्धा, तेवढेच घरात जाऊन सुद्धा मी खूप ॲक्टिव्ह असते। तुम्हाला वाटेल की ही काय म्हणते, पण हे खरं आहे। प्रत्येक विठोबाची प्रत्येक रखुमाई हे करतेच का, आपल्या संसारासाठी, आपल्या वैकुंठासाठी। तिचा संसार हाच तिचा वैकुंठ असतो। बघा मी तिथे किती छान पद्धतीने जेवण करते, हे प्रत्येक गृहिणी करते, कोणाचंही काम नाही बरं का। या आपल्या वैकुंठरूपी संसारात आपण सर्व मग्न असतानाच हे होऊ शकतं बरं का। चला, इथून कंटाळे येऊन मी घरी चालली काम संपवून। तर हा आला बघा पाऊस, काय करणार, खूप जायची घाई होती घरी, पण हा पाऊस मध्येच आला, पण जाऊ द्या, निसर्गच ना तो, त्याच्याशिवाय तरी आपण कसे राहणार। इथे मी बनली स्वतःचीच कॅमेरामॅन आणि स्वतःच ॲक्टिंग करते, किती छान ना। सर्व करूनही आपण सुखात राहो हेच ईश्वरचरणी प्रार्थना। बाय सर्वांना, सबस्क्राईब माय चॅनल अँड लाईक माय व्हिडिओ। विठ्ठल रखुमाई, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। सर्वांना माझा नमस्कार, सर्वांनी माझा चॅनल बघा आणि मलाही आशीर्वाद द्या। बाय।